हाय फ्रेंड्स, मी उठल जोशी। या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा परिषदेच्या संदर्भात म्हणजे जिल्हा परिषदेतील आरोग्य विभागाचे जे 5 पदांची भरती होणार आहे, ज्या परीक्षा 15 आणि 16 ऑक्टोंबरला होणार आहेत, तर त्या संदर्भात काल मंत्रालयामध्ये मीटिंग झाली आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की आज मला माहिती मिळणार आहे। तर मी 12 वाजता फोन पण केलेला त्यांना आणि मग मला जी काही माहिती उपलब्ध झालेली आहे ना, तीच तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगणार आहे। जर तुम्हाला आरोग्यसेवक आरोग्यसेविका यासाठी टेस्ट सिरीज लावायची असेल तर प्ले स्टोरवरून विठ्ठल जोशी हे ॲप डाउनलोड करा आणि आरोग्यसेवक आरोग्यसेविका टेस्ट सिरीज विकत घ्या। याच्यामध्ये एकूण 15 टेस्ट तुम्हाला मिळतील। एक पहिली टेस्ट फ्री आहे, ती सोडून पहा। ती आवडली तर संपूर्ण टेस्ट सिरीज विकत घ्या आणि बौद्धिक चाचणीच्या प्रश्नांची उत्तरे स्पष्टीकरणासह दिलेली आहेत। आता मी मंत्रालयामध्ये जेव्हा फोन केला तेव्हा त्यांनी असं सांगितलं की सर, मीटिंगमध्ये काय झालं आहे ती माहिती बाहेर लीक करायची नाही असं आम्हाला आदेश आहेत आणि पुढच्या आठवड्यात म्हणजे या आठवड्यात नाही आहे, पुढच्या व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावं, तर खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे। पुढच्या आठवड्यामध्ये शुक्रवारपर्यंत आम्ही नवीन GR प्रसिद्ध करणार आहोत आणि मग त्या GR सर्व डिटेल्समध्ये माहिती दिलेली आहे। पण मीटिंगमध्ये जी चर्चा झाली ती कोणत्या विषयांवर झाली एवढं सांगितलं, फायनल निर्णय काय झाला तो सांगितलेला नाही। आता चर्चा कोणत्या विषयावर झाली माहिती आहे का मीटिंगमध्ये? तर मीटिंगमध्ये जी चर्चा झालेली आहे ती झाली की एकापेक्षा जास्त जिल्हा परिषदेमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले आहेत त्यांचं काय करायचं, कारण काही विद्यार्थ्यांनी 2 फॉर्म भरले, काही विद्यार्थ्यांनी 5 फॉर्म भरले, काही विद्यार्थ्यांनी तर 15 जिल्हा परिषदांमध्ये फॉर्म भरलेले आहेत आणि मग त्यांचं काय करायचं की त्यांनी ज्या जिल्हा परिषदेमध्ये अर्ज केलेला आहे म्हणजे ते ज्या जिल्हा परिषदेमध्ये परीक्षा देतील तिथेच त्यांचा विचार करायचा की जेवढे फॉर्म भरले तिथे विचार करायचा। मग सर्व ठिकाणी फॉर्म भरलेले असतील तर परीक्षा तर वेगवेगळ्या जिल्हा परिषदेच्या वेगवेगळ्या आहेत, मग सर्व ठिकाणी त्यांचा विचार कसा करता येईल? कारण आधी स्टेट लेवलची परीक्षा होणार होती म्हणून तुम्ही जरी एकाच ठिकाणी परीक्षा दिली तरी जेवढे तुम्ही फॉर्म भरले तेवढ्या ठिकाणी तुमचा विचार करता येणं शक्य होतं, पण आता ते शक्य कसं करायचं? दुसरा विषय होता परीक्षा ऑनलाईन घ्यायची की ऑफलाईन घ्यायची, कारण 15 आणि 16 ऑक्टोंबरला एकाच वेळी सर्व जिल्हा परिषदांच्या परीक्षा घ्यायच्या म्हणलं तर ऑनलाईन घेणं शक्यच नाही, एवढं तर त्यांनाही कळतं। मग ऑफलाईन घ्यायच्या तर कशा घ्यायच्या आणि ऑनलाईन घ्यायच्या एकाच वेळेला तर कसं ते मॅनेजमेंट करायचं? फायनल निर्णय काहीच झालेला नाही बरं का, फक्त मी तुम्हाला सांगत आहे कोणत्या विषयावर चर्चा झाली। त्याच्यानंतर तिसरा विषय असा होता की 2021 विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले आहेत। आता 2021 ॲक्च्युली फक्त ओपनसाठीच फॉर्म भरा असं सांगितलं होतं, परंतु त्यांच्याकडून म्हणजे जे काही कंपनी होती त्यांच्याकडून अशी चूक झाली की त्यांनी कॅटेगरीसुद्धा ठेवल्या होत्या म्हणजे, आणि मग मुलांनी काय केलं की जरी त्या जागा ओपनसाठीच होत्या तरी कॅटेगरीमधून फॉर्म भरले। मग आता अशा काही जिल्हा परिषदा आहेत की तिथं कॅटेगरीसाठी जागाच नव्हती 2021 ओपनसाठीच जागा होती पण मुलांनी फॉर्म कॅटेगरीमधून भरलेत, मग तिथं कॅटेगरीची जागा शून्य असेल आणि फॉर्म जर त्या कॅटेगरीमधून आलेले असतील तर त्या मुलांचं काय करायचं? असे खूप सारे टेक्निकल प्रॉब्लेम निर्माण झालेले आहेत। त्याच्यानंतर 2021 ना तुम्हाला जर आठवत असेल, तुम्ही माहिती टाकल्यानंतर तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन जे आहे एज्युकेशनल क्वालिफिकेशन ते वेगळंच दाखवत होतं, काही जणांचे नावं बदलले होते, काही जणांचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन बदललं होतं, बरोबर आहे की आठवतं आहे तुम्हाला? तर त्या ते जे टेक्निकल एरर आहेत त्या डेटामध्ये जे कंपनीमार्फत झालेले आहेत त्याचं काय करायचं, अशा वेगवेगळ्या विषयांवर चर्चा झाली। आणि ही जी चर्चा झाली ना कालच्या मीटिंगमध्ये, ती कालची मीटिंग ही अतिरिक्त जे सचिव होते त्यांच्या अध्यक्षतेखाली झाली आणि मग ह्या मीटिंगचं जेवढी काही चर्चा झाली त्याचा इतिवृत्त हा मुख्य सचिव आणि ग्रामविकास मंत्री यांच्याकडे दिला जाणार आहे। मग ते त्यावर विचारविनिमय करणार आहेत आणि फायनल डिसिजन ग्रामविकास मंत्री आणि मुख्य सचिव जे आहेत ते विचारविनिमय करून डिस्कस करून घेणार आहेत आणि मग तो जे काही निर्णय घेतील त्याच्या आधारे GR तयार होईल आणि तो GR तयार व्हायला पुढची या हा शुक्रवार नाही, आता आज बुधवार आहे, उद्या गुरुवार, परवा शुक्रवार, हा शुक्रवार नाही, परवा दिवशीचा शुक्रवार जाऊन पुढच्या आठवड्यातला जो शुक्रवार आहे फ्रायडे त्या शुक्रवारपर्यंत नवीन GR येणार आहे आणि मग त्या GR सर्व डिटेल्समध्ये माहिती असेल,
ती परीक्षा कशी घ्यायची, ऑनलाईन ऑफलाईन, एकापेक्षा जास्त जिल्हा परिषदेमध्ये ज्यांनी फॉर्म भरले त्यांचा सर्व ठिकाणी विचार करायचा, की जिथं ते परीक्षा दिली ते सोडून बाकीची फी वापस द्यायची, किंवा जे काही त्यांचं डिसिजन असेल, हे फक्त मी तुम्हाला चर्चा काय झाली त्याविषयी सांगत आहे. बरं का, मग 2021 ज्यांनी कॅटेगरीमधून फॉर्म भरले त्यांचा फक्त ओपनमध्येच विचार करायचा का, कारण 2021 तर फक्त ओपनवाल्यांनाच फॉर्म भरायला संधी दिली होती. त्याच्यानंतर डेटामध्ये जो टेक्निकल एरर झालेला आहे त्याचं काय करायचं, ही सर्व माहिती त्या जी आरमध्ये असेल. आणि मग तो सुधारित जी आर येईल आणि तो अंतिम जी आर असेल, मग त्या जी आरमध्ये जे काही सांगितलेलं असेल त्यानुसार पुढील कार्यवाही केली जाईल. मी तुम्हाला आता एकच सांगेल सर्व विद्यार्थ्यांना, की आता त्या जी आरमध्ये काय येईल, काय निर्णय होईल, याचा विचार करत बसू नका. तुम्ही अभ्यासावर फोकस करा. भरतीही त्यांना घ्यावीच लागणार आहे, परीक्षाही त्यांना घ्यावीच लागणार आहे. आणि हे काय आपल्या हातात नाही आहे की काय ते निर्णय घेतील ते, मग जे आपल्या हातात नाही त्याचा विचार करायचा नाही. आपल्या हातामध्ये काय आहे तर अभ्यास करणे. परीक्षा ऑनलाईन हो ऑफलाईन हो, अभ्यास केला तरच तुम्ही सिलेक्ट होणार आहात. आणि एवढा काही फारसा फरक पडत नाही, पण अभ्यास चालू ठेवा, तुम्हाला निश्चितच त्याचा ऑनलाईन हो किंवा ऑफलाईन हो त्याचा फायदा होईलच. मग तुम्ही म्हणाल सर वेगवेगळ्या जिल्हा परिषदा टाईम टेबल तर टाकत आहेत, ते मागच्या जी आरमध्ये जे काही सांगितले त्यानुसार ते टाईम टेबल टाकत आहेत. त्याच्यात ऑनलाईन सांगितले, अजून तो जी आर काही रद्द झालेला नाही, त्यामुळं तोच जी आर लागू आहे सध्या तरी. आणि त्यानुसार मग ती प्रोसिजर सुरू केलेली आहे वेगवेगळ्या जिल्हा परिषदांनी. बरोबर आहे, त्यामुळं तुम्ही टेन्शन घेऊ नका. नवीन जी आर आल्यानंतर सर्व गोष्टी स्पष्ट होतील, तोपर्यंत आपल्याला वाट पाहावीच लागेल. आणि तुम्हीसुद्धा फोन करून पहा, माझं खोटं वाटत असेल तर एकच उत्तर देत आहे की मीटिंगमध्ये काय झालं ते बाहेर डिसिजन झाला तो सांगायचा नाही आहे. जी आर आल्यानंतरच सर्वांना त्याची माहिती दिली जाईल. परंतु आता माझे संबंध असल्यामुळं मीटिंगमध्ये कोणता विषय चर्चेला गेला एवढी मात्र माहिती मला दिलेली आहे. आणि मीटिंगमध्ये काय होऊ शकतं हे याचा अंदाजही आलेला आहे, पण माझ्यावर पण बंधन आहे. ज्यांनी मला सांगितले त्यांनी पण स्पष्ट सांगितले की सर बाहेर काहीही बोलायचं नाही जोपर्यंत जी आर येईल तोपर्यंत. मग काही गोष्टी गोपनीय असतात त्या पाळाव्या लागतात आम्हालासुद्धा, कारण तरच आम्हाला नवीन माहिती मिळेल. जर आम्ही तो शब्द पाळला नाही आणि उद्या मी त्यांना फोन केला सर काय नवीन माहिती, ते सरळ मला म्हणतील सर मी तुम्हाला शब्द म्हणजे सांगितलं होतं की बाहेर काही गोष्टी बोलू नका, पण तुम्ही बोलला व्हिडिओच्या माध्यमातून, आता मी तुम्हाला माहिती देणार नाही. मग आपल्याला अपडेट मिळणंच बंद होईल, म्हणून काही गोष्टी गोपनीयतेच्या असतात त्या मलाही पाळाव्या लागतील. माझी अडचण तुम्ही समजून घ्या सर्वजणं. पण एवढं मी तुम्हाला सांगू शकतो, एवढं मला जे सांगायला परवानगी दिली तेवढं मी तुम्हाला सांगितलेलं आहे की कोणकोणत्या विषयावर चर्चा झाली, काय चर्चा झाली. आणि मग जी आर आल्यानंतर आपल्याला गोष्टी स्पष्ट होतील. तोपर्यंत मी एकच सांगेल, परत एकदा अभ्यास करा, टेन्शन घेऊ नका, अभ्यास करा, चालू ठेवा. कारण ह्या ज्या गोष्टी आपल्या हातामध्ये नाही त्यांचा विचार करायचा नसतो, ज्या गोष्टी आपल्या हातामध्ये आहे त्यांचा विचार करायचा असतो. तर अभ्यास करणं आपल्या हातामध्ये आहे तर ते तुम्ही करा. आणि नवीन जी आर आल्यानंतर किंवा अजून काही नवीन अपडेट असेल तर तुम्हाला डेफिनेटली नवीन व्हिडिओच्या माध्यमातून ती दिली जाईल. तर या व्हिडिओमध्ये आता एवढीच माहिती. या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि विठ्ठल जोश यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा. थँक्यू व्हेरी मच.